जमलेल्या लोकांची ¡Viva!
약간 매끄러. दिशू आणि संकू साठी दोघांसाठी तुम्ही खूप केलं हे आम्हाला पण माहिती आहे, पण दोन शब्द तुम्ही बोलून सर्व इथे उपस्थितांचं मन राखाल अशी माझी विनंती आहे. तरी पण आता आपण इथे जी सजावट बघितलेली आहे ती त्यांचा काका वरांचे काका आणि आमचे बंधू विशाल मांडवीकर यांची आहे. आणि जसं जसं कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं दोन
मन ती तिपराओ जी अरे क्यों तरसावे हो मन सकल दिखावो जी थारी शरारत सब जानू मैं तो धरी हरसले उन भंगा दी मैं कह लगे मर जुड़ मैं जागी दो कड़ी चंदा मैं भारी चांदनी मन दामन में भागी खुशी रे
रही थी, उसने तुड़िया भी पट रही थी, अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई तुड़िया भी पट रही थी। ऐसा क्या हुआ जो साल तूने ऐसा सोचा, खुद के पैर पे मार खिलाड़ी कर दिया न लचा, लग गए तेरे जिंदगी के मेरे यारा, तूने पहले बिठाए जो ये आदत बुला ली है। ओ आज हंस ले, आज हंस ले, तू कल बेटा रोएगा देख ले, तेरी शादी होने वाली है। आज हंस ले, तू कल बेटा रोएगा देख ले, तेरी शादी होने वाली है। धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, हीरो से भी तेज कोई कर सके जो बेज नाचो, अस्तबल में घोड़े जैसे पाक चोर छोड़ नाचो, इनकी जो तो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो। हाँ जा छोरे, हाँ जा गोरे, हाँ जा छोरे, नाचो 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 वीर नाचो, नाचो 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 यार नाचो, नाचो 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 कच्ची गहरी जैसा कट्टा नाचो, नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो। लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर, मग बस की लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर, तुला
होश भरम मंगल बेला आई सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई 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 रास रचिलो साज सजिलो शुभ घड़ी जे आवी आचा आचा टम टम ता शमणाओ जे लावी ओ लावी हरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई जिलो सज सजिलो शुभ घड़ी जय रवि आजा आजा टम टम ता शमणाओ जय रवि
मांडवन नवरा आले औरीचे मांडवन नवरा आले लग्नाला पण लग्नाला सेकंड इनिंग सुरू होणार आहे तर
तुमचा जो प्रवास होता आई वडिलांच्या सोबत तो कसा होता हे आपण सर्वांना सांगायचंय. काय त्याच्यानंतर तुम्ही 2004 होणार आहे, आपण अशी भाषा वापरतो, तर आईबद्दल आणि वडिलांबद्दल तुम्हाला दोघांना एवढं लहानाचं मोठं आज जो जे कार्य आपलं सुरू आहे ते कार्य जसं मी मग अशी म्हणालो शोभा भिक्रू ही जणू काही इंदिरा गांधीच आहे आपल्या वर्षाव गावाची. प्रत्येक घर घराघरात त्याची ओळख आहे, नावाने आवर्जून हात मारतात, बसवतात, चहा पाणी करतात. त्याचा अनुभव मी माझ्या इलेक्शनच्या वेळी घेतलेला आहे. तसंच तुम्हाला तुमच्या आईबद्दल काय वाटते, कसं प्रेम दिलं आणि कसं तुम्ही पुढे त्यांचं आयुष्य सावरणार आहात हे दोन तुम्हाला आमचं बनवू शकतो त्यांच्याबद्दल बोलावे हीच विनंती. पहिला सर्वप्रथम मी दिशा यांना बोलायला माहीत देतो. सर्वप्रथम आपल्या फंक्शनला सर्वजण आले मनापूर्वक स्वागत त्यांचं आणि पुढच्या 2 दिवस पण या सगळ्यांकडून. माझ्या आईबद्दल काय सांगायचं ते तर सगळ्या घरालाच माहिती आहे. सॉरी मी बोलीमध्येच बोल, माझ्या आयाचं आणि माझं नातं सगळ्या घरालाच माहिती आहे. थोडं तिखट थोडं गोड, पण माझ्या आई आणि मला कदाचित कमी नाही करावं दिलेले अजूनपर्यंत. सगळंच दिलेलं आहे, मांगावचे पुरं तिने पण आणून दिलेलं आहे अजूनपर्यंत. मांगावचे पुरं मी तिचे पुरं म्हणजे तिच्या चॉईस बद्दल मी काही येत नाही करेन कपडेच नाही, सगळं बघिता सगळं तिची चॉईस आहे. सगळं आयाने केलं माझ्या बापाने पण, बापा ते माझा बाबा. बाहेरचे लोक मला बोलतात काय तुझ्या पप्पासारखा माणूस नाही काय मला बोलतात, बाहेरचे काय कामा बिमा सगळे बोलतात बापून बोलतो. तर पप्पानी पण मला लय सपोर्ट केलं, ते पण अजूनपर्यंत करतात. खूप धावले माझ्या बघी अजून धावतात दोघं पण. खूप खूप थँक्यू आहे बाबा तुम्हाला आणि हे सगळं केलं. मला अजून यकीन नव्हतं का माझं लग्न आहे, माझं लग्न अजून यकीन नव्हतं, पण माझं लव्ह मॅरिड होतं ते आई बाबा मुले सक्सेसफुल झालं. थँक्यू थँक्यू व्हेरी मच, थँक्यू आहे बाबा. तर मी तर काय बोलू शकत नाही, त्यांची मुलंच तुम्हाला सांगतील ते कसे आहेत. संकल्प भिक्रू, पहिला तर सर्वांचं स्वागत आहे आणि मनपूर्वक धन्यवाद आभार तुम्ही सर्वजण इकडे आले. अजून 2 दिवस या जसे माझा मोठा भाऊ बोलला. मनोभावना तर त्याची आणि माझी तर एकच असणार आहे. पहिला तर तो जे बोलला ते सर्व कॉपी पेस्ट, त्यात मी फक्त एवढं ॲड करीन की माझी आई जिची सर्वात सुंदर स्माईल आहे पूर्ण वर्ल्डमध्ये, 8 बिलियन लोक राहतात आणि त्यात तुझी सर्वात चांगली स्माईल आहे, मला खूप आवडते. मला किती लोक बोलतात की तुझी पण स्माईल तुझ्या आई मुलंच भेटलेली आहे तुला. आणि बाबाबद्दल बोलायचं झालं तर थोडा जेलस आहे, 58 आणि मी 26, पण अजूनपर्यंत त्याच्या तोंडावर जे चाम आहे ते माझ्यात नाही आहे आणि ते अजून असेच राहावे दोघ जण. आता ती आमची जिम्मेदारी आहे दोघांची आणि त्यासाठी पण धन्यवाद तुमचं दोघांचं, थँक्यू. मी प्रवीणला प्रवीण भिक्रू यांना आमंत्रित करतो इथे स्टेजवर यायचं आहे, कारण का प्रवीण भिक्रूंनी जे घडवलं मुलाला ते आपल्या समोर आहे आणि कुठेच कमी पडू दिले नाही. शोभाला पण मी आमंत्रित करतो. संगम है सूरज कब दूर
का खुमार क्या कहना। प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे, गले में बहकता रहे प्यार भरी बाह कहां क्या कहना। खिल खिल चेहरों से अपनों का प्यार क्या कहना।